असं वाटतं आमचं गाव एका सुपर हिरो सारखं झालंय की सगळीकडे प्रसिद्ध होत आहे. आता यष्टीत जरी जाईन उमठा जर म्हटलं तर चर्चा होऊन जाते यष्टीत चालू. आधी आमच्या गावात पारधी समाज जास्त आहे ना, त्याच्यामुळे आमचं गाव ओळखलं जात होतं. या गावात पारधी उमठा म्हणून ओळखलं जात होतं. आता पाणीदार उमठा म्हणून ओळखलं जाईल. म्हणजे 45 दिवसात आम्ही गावाचाही नावाचा बदल केला. उमठ्यामध्ये जेव्हा काम केलं तेव्हा विभाग आणि गावकरी सर्वांनी मिळून इथे काम केलं, त्याच्यामुळे एक कामाला चांगला एक समाधानकारक काम झालं. पाणी फाउंडेशनचे तुमचे कामं झाली आमच्या इथं, त्याच्यातून पाण्याची लेवल वाढली. म्हणजे यावेळेस एवढे काही पावसाळा झाला नाही आहे, पण तरी विहिरीला भरपूर पाणी आलं आहे. यावेळेस एवढ्या पाण्यात म्हणजे पाणीच नव्हतं येत विहिरीला, म्हणजे खूप पाणी कमी राहत होतं. त्याच्याने अपेक्षा खूप वाढल्या आहे आमच्या, तर आम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकू बा, शेतीला भरपूर पाणी देऊ शकू. पाऊस यावर्षी पाहिजे तसा समाधानकारक आमच्याकडे झाला नसतानाही विहिरीला पाणी आलेलं आहे. विहिरा तुटुंब भरलेले आहेत, हे पहिल्यांदा घडलेला हा या ठिकाणचा हा एक चमत्कार आहे. तो हा पाणी फाउंडेशनच्या हे विविध जे कामं झालेली आहेत त्याच्यामुळं हा झालेला आहे. ही प्रक्रिया आता इथून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, ती समाप्त नाही झाली, ती सुरुवात झाली आणि याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये इतकं सुंदर या बाबतीमध्ये लिहिलेलं आहे, तर त्यांनी सांगितलं का वा स्वच्छ पाण्याचे भरले तळे, विहिरी जागोजागी मळे, नदीचे प्रवाह होतील सगळे शेतीसाठी उपयोगी, नदी सागरी मिळावी तिची शक्ती व्यर्थची जावी, ऐशी ईश्वरी इच्छाची नसावी, उपयोगी यावी सर्वांच्या.